वनबंधू परिषदेचे कार्य संपूर्ण भारतामध्ये 86,000 एकल विद्यालयाद्वारे आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षणाचे कार्य चालू असून नाशिक जिल्ह्यामध्ये 360 एकल विद्यालये पेठ, सुरगाणा, त्र्यंबक व घोटी परिसरात सुरू असून आदिवासींना मुख्यधारेत आणण्याचा हा प्रयास आहे. केवळ प्राथमिक शिक्षणच नव्हे तर आरोग्य, ग्रामीण विकास आणि स्वावलंबन या चतुर्सूत्रीद्वारे या चार सूत्रांद्वारे हा प्रयत्न होत असून नाशिककरांची खूप चांगली साथ लावत असल्याचंही सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कार्याची दखल घेतली असून संस्थेला 10 अधिक राष्ट्रीय पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आहे. वनबंधू परिषद नाशिक चॅप्टर तर्फे 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे याहूया शम्मी कपूर यांच्या सदाबहार अशा जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लढा यांनी दिली आहे. आदिवासी शाळांमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळांमध्ये जाता येत नाही त्यावेळेस त्यांना शिक्षण देण्यात यावं या उद्देशाने हे एकल विद्यालय चालते आणि याची माहिती सर्वदूर व्हावी या दृष्टीने 15 जानेवारीला हा याहू हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्याचे कार्य संस्था करत असून यावर्षी नाशिकमध्ये याहू या शम्मी कपूर यांच्या अजरामर गाण्यांचा कार्यक्रम आपल्या भेटी देणार असल्याची माहिती सुनील चांडक यांनी दिली आहे. नमस्कार, मी सुनील चांडक, मी संरक्षक आहे वनबंधू परिषदेचा. वनबंधू परिषदेचा वार्षिक कार्यक्रम दरवर्षी होतो. यावर्षी आम्ही एक शम्मी कपूर हे जुने खूप लोकप्रिय असे नायक त्यांच्या अतिशय चांगल्या गाण्यावर आधारित असा एक याहू कार्यक्रम 15 जानेवारी संध्याकाळी रात्री 9 वाजता कालिदास कलामंदिर येथे ठेवलेला आहे. हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की वनबंधू परिषद ही जी संस्था आहे ही मुख्यतः आदिवासी लोकांना मुख्यधारेत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण आणि त्यांचं आरोग्य आणि इतर गोष्टीसाठी जे काम करते आहे ते कार्य सगळ्यांना कळावं आणि शहरातल्या लोकांनी त्या कामामध्ये सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या लोकांना मुख्यधारेत आणावं. या कार्यक्रमाचे भारताबरोबर इतर 5 देशात यशस्वी प्रयोग झाले असून अतिशय लोकप्रिय असा हा कार्यक्रम नाशिकमध्ये प्रथमच होत आहे. केवळ गीतच नव्हे तर त्या सिनेमातील त्याच ड्रेपरी नृत्य देखील सादर केली जाणार आहे. त्यामुळे शम्मी कपूर यांच्या चाहत्या वर्गासाठी ही मोठी मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी प्रतिसाद देऊन रोजच्या विश्वापेक्षा थोडं वेगळ्या विश्वात रममान व्हावे असे आवाहन शिल्पा मेहता यांनी केलंय. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.